नमस्कार, मी ऐश्वर्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. नुकताच भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जाहीर झालेला पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. या गोष्टीची खूप चर्चा झाली. दरम्यान मुख्यमंत्र्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवर नसल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच रंगली. याच मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधला. मंगेशकर कुटुंबियांनी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा अपमान केल्याचा दावा करत आव्हाड यांनी मंगेशकर कुटुंबियांवर टीका केली. याच टीकेला भाजपने सडेतोड उत्तर देत जितेंद्र आव्हाड यांची बोलती बंद केली आहे. जाणून घेऊयात सविस्तर प्रकार. सुरुवातीला पाहूया काय आहे सविस्तर प्रकार. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला सर्व मंगेशकर कुटुंबियांबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. मात्र पंतप्रधानांचे विमानतळावर स्वागत करण्याकरिता राज्य शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित होते. हा कार्यक्रम खासगी होता, त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता असं सांगण्यात आलं. मात्र मंगेशकर कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केल्याचं सांगण्यात येत होतं. जाणून घेऊयात आव्हाड काय म्हणाले. आव्हाड यांनी ट्विटरवरून केलेल्या एका पोस्टमध्ये लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याची निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. ही पत्रिका शेअर करत त्यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर टीका केली आहे. लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचं नाव टाकण्याचं मंगेशकर कुटुंबियांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे असं आव्हाड म्हणालेत. भाजपने दिले सडेतोड उत्तर. आव्हाडांच्या या टीकेवर भाजप तरी शांत कसं बसणार. आव्हाडांच्या टीकेला भाजपकडून मिळालं सडेतोड उत्तर. भाजपकडून मिळालेले उत्तर पुढील प्रमाणे. शिवसेनेनं आज सामनामधून केलेली टीका आणि आव्हाडांच्या वक्तव्यावरून भाजपचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून त्यात थेट आव्हाड यांचा उल्लेख टाळत महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा मंगेशकर कुटुंबियांनी अपमान केला या आरोपावरून टोला लगावलाय. सत्तेसाठी आंधळे झालेले काही महाभाग नेते आता स्वतःच्या स्वार्थासाठी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांवरही आरोप करत आहेत. मंगेशकर कुटुंबियांनी 12 कोटी जनतेचा अपमान केला म्हणे अहो मग नवाब मलिक, अनिल देशमुख, सचिन वझे या तुमच्या मोरक्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे का? माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी भाजप विरोधात वाटेल ते बोलत राहणं ही सवय मुलुंडपासून मुंब्रापर्यंत नेत्यांना जडली आहे असं केशव उपाध्याय म्हणाले. तर हा होता सविस्तर प्रकार. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.